जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांच्या भरपाईबाबत राज्य सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्यानुसार आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद केली जाईल त्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून बावीस हजार दोनशे बत्तीस कोटी पंचेचाळीस लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय अतिवृष्टी अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारनं पुन्हा एकदा दिलासा दिलाय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीनं वाढ करण्यात आली आहे जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी सहा हजार आठशे रुपयांऐवजी आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहेत तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी तेरा हजार पाचशे ऐवजी सत्तावीस हजार रुपये मिळणार आहेत त्याचप्रमाणे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी अठरा ऐवजी आता छत्तीस हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत शिवाय दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं राज्याच्या महसूल आणि वन विभागाने जाहीर केलंय जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालंय त्यातून सावरण्यासाठी जाहीर झालेली राज्य शासनाची मदत अपुरी असल्यानं ही मदत वाढवून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींनी केली होती या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नुकसान भरपाईमध्ये प्रति हेक्टर दुपटीनं वाढ केली आहे परिणामी राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय